दरम्यान खडसेंवरचे आरोप थांबता थांबत नाही आहेत. मुंबईतल्या अवैध प्रोसेसिंग बोटीच्या मालकांकडून दर महिन्याला एकनाथ खडसेंना 5 कोटी रुपयांचा हप्ता मिळत होता. खडसेंना तब्बल 30 कोटींचा हप्ता मिळाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय. 12 नॉटिकलच्या माईल्सच्या आत पर्ससिन बोटींना मासेमारी करण्यास केंद्र आणि राज्यानं परवानगी नाकारली होती. मात्र खडसेंनी पर्ससिन बोट मालकांच्या हितासाठी हा निर्णय फिरवल्याचा आरोप तांडेल यांनी केलाय. खडसेंचा पहिला घोटाळे आम्ही टप्प्याटप्प्यानं बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिलाय. तर तांडेल यांचे आरोप निराधार असल्याचं खडसेंनी सांगितलंय. खडसे मच्छीमार खात्याचे मंत्री आहेत. 2000 बोटी इलिगल चालू आहेत, त्याच्यावर त्याने कारवाई करायला पाहिजे. त्याने कारवाई न करता त्याचा जो रेग्युलर 5 कोटीचा हप्ता चालू होता, प्रत्येक ह्यांच्या एका ट्रीपला 5-5 कोटीचे मासे मिळतात ह्या पर्सेंट नेटला गोळ मासा, आणि त्यामुळे त्यांना 1 लाख देणं महिन्याला काही भारी नाही आहे. ते 700 बोटीचं 1-1 लाखचं कलेक्शन 7 कोटी निघायचं, 5 कोटीचा ह्याला हप्ता सुरू व्हायचा. एकनाथ खडसेला ह्या मंत्रिमंडळात राहायचा अधिकार नाही आहे, त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत मच्छीमार समाज, आमचा सगळे आमच्या संघटना त्याच्या विरोधात उग्र आंदोलन करणार.